नमस्कार. मी ॲडव्होकेट शार्दूल सुधाकरराव जाधवर, अध्यक्ष युवा संसद. सशक्त युवा, सशक्त राजकारण, सशक्त भारत हे ब्रीद डोक्यामध्ये घेऊन, ही संकल्पना डोक्यामध्ये घेऊन मागच्या 5 वर्षापूर्वी आम्ही युवा संसदेची स्थापना त्या ठिकाणी केलेली होती. भारत हा युवकांचा देश म्हणून ओळखला जातो. 2024 पर्यंत भारत हा जगातला सर्वात जास्त युवा देश हा बनणार आहे. आणि म्हणून या देशामध्ये ज्या वेळेला 72 कोटीपेक्षा अधिक युवक आहेत, ही जी युवा शक्तीची जी ताकद आपल्याकडे आहे, ही ताकद त्या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याची जडणघडण झाली पाहिजे, विचारांची जडणघडण झाली पाहिजे. आणि देशाला महासत्ता करण्याचं जे स्वप्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी पाहिलेलं होतं, हे स्वप्न साकार करण्यासाठी एक चांगले पॉलिसी मेकर्स, चांगले राजकारणी लोक असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला चांगले युवक ह्या राजकारणामध्ये येतील, नवनवीन संकल्पना ज्या वेळेला राजकारणामध्ये येतील, त्यावेळेला पैशाचं राजकारण, जातीचं राजकारण ह्या सगळ्या गोष्टी सोडून, प्रांताचं राजकारण ह्या सगळ्या गोष्टी सोडून, युवा हे अत्यंत चांगल्या पद्धतीनं फक्त विकासावरती त्या ठिकाणी बोलतील, युवांच्या नोकऱ्यांवरती त्या ठिकाणी बोलतील. आणि म्हणून अशा अत्यंत चांगल्या अशा कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन 29 आणि 30 जानेवारीला मानाजीनगर नरे पुणे 41 या ठिकाणी आपण त्याच्यामध्ये केलेला आहे. हा कार्यक्रम घेत असताना कॉमनवेल्थ यूथ काउन्सिल, नेहरू युवा केंद्र, राज्य शासन, केंद्र शासन, त्याचबरोबर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे आणि लायन्स क्लब इंटरनॅशनल अशा 4 मोठमोठ्या संस्थांच्या माध्यमातून हा कार्यक्रम ह्या 2 दिवसाचं अधिवेशन पुण्यामध्ये त्या ठिकाणी होत आहे. हा कार्यक्रम घेत असताना पुणे जिल्ह्याच्या बाहेरून जे विद्यार्थी या अधिवेशनासाठी पुण्यामध्ये येणार आहेत, अशा सर्व विद्यार्थ्यांची राहण्या आणि खाण्याची व्यवस्था ही मोफत डॉक्टर सुधाकरराव जाधवर सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलेली आहे. हा कार्यक्रम होत असताना मला सांगताना फार आनंद वाटतो की दरवर्षी आपण 5 पुरस्कार देत असतो. आदर्श मुख्यमंत्री असेल, खासदार असेल, आमदार असेल, असे 5 पुरस्कार आपण त्या ठिकाणी दिले जातात. यावर्षी आदर्श उपमुख्यमंत्री पुरस्कार आपण हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांना देत आहोत. आदर्श खासदार पुरस्कार गजानन कीर्तिकर सर असतील, त्याचबरोबर श्रीकांत एकनाथ शिंदे असतील आणि हेमंत पाटील असतील, अशा 3 मान्यवरांना यावर्षी आदर्श खासदार पुरस्कार दिला जाणार आहे. त्याचबरोबर आदर्श आमदार पुरस्कार जितेंद्र आव्हाड सर असतील, जे की कॅबिनेट मंत्री आहेत गृहनिर्माण, त्याचबरोबर राहुल कुल असतील, अशा 2 मान्यवरांना त्या ठिकाणी पुरस्कार दिला जाणार आहे. त्याचबरोबर आदर्श नगरसेवक पुरस्कार प्रशांत जगताप यांना दिला जाणार आहे. त्याचबरोबर आदर्श मंत्री पुरस्कार कॅबिनेट मंत्री ऊर्जा नितीन राऊत सर यांना आपण हा पुरस्कार देतो आहे. आणि या सर्व पुरस्कारांचं वितरण हे राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते हा कार्यक्रम त्या ठिकाणी होतो आहे. आणि त्याचबरोबर जे समारोपाचं सेशन आपलं त्या ठिकाणी असणार आहे, हे सेशन महाराष्ट्र राज्याचे त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते, जे पहिल्यांदा आमदार आणि खासदार झालेले असे आमचे युवा मित्र आहेत, अशांचा सत्कार आपण त्या ठिकाणी करतो आहे. ज्याच्यामध्ये देवेंद्र भुयार आमदार असतील, सिद्धार्थ शिरोळे आमदार असतील, त्याचबरोबर राम सातपुते आमदार असतील, आणि त्याचबरोबर डॉक्टर सुजय विखे पाटील असतील आणि धैर्यशील माने असतील. अशा 5-6 लोकांचा आपण त्या ठिकाणी सत्कार करणार आहे. आणि त्याचबरोबर एक झेडपीमधनं आमच्या युवा भगिनी त्या ठिकाणी आदिती तटकरे मॅडम, जे महाराष्ट्र राज्याच्या त्या ठिकाणी राज्यमंत्री झालेले आहेत, यांचासुद्धा सत्कार या ग्रामसभा ते लोकसभा या शेवटच्या सेशनमध्ये आपण त्या ठिकाणी करतो आहे. मी या माध्यमातनं आपल्या सर्व युवकांना त्या ठिकाणी विनंती करतो की देशाला महासत्ता करण्यासाठी, देशाला मजबूत करण्यासाठी, देशाला सशक्त करण्यासाठी आणि राजकारणाला सशक्त करण्यासाठी, युवांना सशक्त करण्यासाठीचा हा कार्यक्रम आपण 2 दिवसासाठी त्या ठिकाणी घेतोय. प्रचंड संख्येनं आपण या कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी सहभागी व्हावं, हीच आशा आणि अपेक्षा मी त्या ठिकाणी व्यक्त करतो. धन्यवाद.